सोनापुर नगर पालिका के सामने जारी आंदोलन स्थल किशोर जोगरेवार ने भेंट देकर कामगारों के साथ अल्पहार किया। चंद्रपुर शहर महानगर पालिका के सामने जारी कामगारों के आंदोलन स्थल को शिवसेना नेता किशोर जोरगेवार ने भेंट दी। दीपावली पर्व के चलते कामगारों के लिए अल्पोपहार कार्यक्रम रखा गया। इस समय शिवसेना नेता और कामगारों ने मिलकर अल्पोपहार किया। साथ ही इस समय कामगारों के समक्ष किशोर जोरगेवार ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। रास्ता मांगने आए यांना बोनस मिळाला पाहिजे। पहिली ज्या मागणी करता हे लोक या ठिकाणी संपवर होते किमान वेतन जो वेगवेगळे जीआर जे वेगवेगळे शासन निर्देश आहे कुणी म्हणते वर्कन महानगरपालिकेचा वेगळा आहे कोणता ड नगरपालिकेचा वेगळा आहे परंतु कोणताही जीआर त्यांचा असं म्हणणं नाही पर्टिक्युलर त्यानुसार वेतन हे यांना कामगारांना मिळालं पाहिजे। साप्ताहिक सुट्टी जी हक्काची आहे ती मिळाली पाहिजे। अतिशय धोकादायक असं काम चंद्रपूरमध्ये दारूबंदी असल्यामुळे नाल्यांमध्ये ज्या काचेच्या दारूच्या बाटलाचा जो खच आहे त्याच्यामध्ये नाल्यामध्ये उतरून जे यांना काम करावं लागतं सुरक्षेचे उपकरणं यांच्याजवळ सुरक्षा साधन दिले पाहिजे। आणि यांचं महत्त्वाची मागणी अशी आहे की नगरपालिका मूल नगरपालिका बल्लारपूर या ठिकाणी एकच ठेकेदार बल्लार चंद्रपूर नगरपालिकेचा तोच ठेकेदार असताना त्यांचा पेमेंट जास्त आहे त्यांचं पेमेंट कमी आहे। म्हणजे एकीकडे असं आहे की शहरात राहणाऱ्याला कमी पगार आणि ग्रामीण भागामध्ये राहणारा जास्त पगार हा अन्याय यांच्यावर होत आहे। या अन्यायकर्ता म्हणून हे गेले 3 दिवसापासून दिवाळीच्या दिवसापासून यांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे परंतु दुर्दैवानं चंद्रपूर महानगरपालिकेचा कोणताही अधिकारी पदाधिकारी यांच्याशी साधं बोलायला आलेला नाही आहे। एकीकडे 400 कुटुंबाला यांनी रस्त्यावर सोडलं आहे तर दुसरीकडे चंद्रपूरच्या जनतेचं आरोग्यसुद्धा या प्रशासनाने धोक्यामध्ये टाकलेलं आहे। मलेरिया डेंग्यूची मोठ्या प्रमाणामध्ये साथ आहे तेवढं असताना प्रत्येक रुग्णालयामध्ये डेंग्यूचे अनेक रुग्ण दगावले आहे परंतु अस्वच्छतेमुळे तो डेंग्यू मलेरिया या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल आणि चंद्रपूरच्या जनतेचं आरोग्य सुद्धा या प्रशासनाने धोक्यामध्ये टाकलेलं आहे। म्हणून माझी प्रशासनाला विनंती असणार आहे की त्यांनी ताबडतोब यांच्या मागण्या मान्य कराव्या आणि यांना न्याय द्यावा आणि दिवाळी यांची अंधकारमय होऊ नये म्हणून केवळ एक छोटासा यांच्यासोबत आज फराळाचा कार्यक्रमसुद्धा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आम्ही सर्व लोक चंद्रपूरची जनता यांच्यासोबत आहे।